8 वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर महिलेनं कठीण परिस्थितीत मुलाचा सांभाळ केला. मुलाला 12वीत 90% गुण मिळाले. त्याला NDA प्रवेश घेऊन सैन्यात सेवा द्यायची इच्छा होती, परंतु अपघातात मेंदू मृत झाल्यानं पुढचं सगळं घडलं. अखेर पुत्र वियोगातही मातेनं मुलाचं अवयवदान केलं. अवयवांच्या यशस्वी प्रत्यारूपातून 7 जणांना नवजीवन मिळणार आहे. हेमांशिष उर्फ आर्यन असं मृत मुलाचं नाव आहे. हेमांशिषच्या वडिलांचं 8 वर्षांपूर्वी निधन झालं, त्यामुळे या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलं. परंतु रीता यांनी एका खासगी संगणक केंद्रात नोकरी पत्करली. हेमांशिष हुशार होता, त्याला 12वीत 90% गुण मिळाले. NDA प्रवेश घेऊन सैन्यात सेवा देण्याची त्याची इच्छा होती. अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी तो केटरिंगच्या कामावर जात होता. 19 मे रोजी तो मित्रांसह दुचाकीवर फिरायला गेला. त्यानं हेल्मेट घातले नव्हते. अचानक गाडी स्लिप झाल्यानं तो रस्त्यावर आपटला. मेंदूला गंभीर इजा झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु मेंदू मृत झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मात्र मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आईनं काळजावर दगड ठेवून अवयवदानाला होकार दर्शवला. मुलाचं हृदय चेन्नईतील एका रुग्णाला तर दोन्हीही फुफ्फुस चेन्नईतील दुसऱ्या रुग्णाला आणि यकृत एका रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आलेला आहे. यामुळे त्यानं दुसऱ्यांना जीवनदान दिलंय.